स्वामी, लेखक रणजीत देसाई। दोन प्रहरची वेळ टळली होती। सूर्य झरझर पश्चिम क्षितिजाकडे झुकत होता। शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजावरील नगारखान्यावर भगवा झेंडा मोठ्या डौलाने फडफडत होता। दोन्ही बाजूंच्या चिरेबंद बुरुजांच्या रखवालीत उभा असलेला खिळेबंद बुलंद दिल्ली दरवाजा सताड उघडा होता। शनिवारवाड्याच्या त्या उत्तराभिमुख प्रवेशद्वारावर छबिन्याचे शिपाई शिस्तीत उभे होते। गोंगोबा तात्या शनिवारवाड्याकडे झरझर पावले टाकीत जात होते। किडकिडी देहयष्टीचे भेदक डोळ्यांचे गोंगोबा तात्या शनिवारवाड्यासमोर आले। मान वर करून त्यांनी एक वार नगारखान्यावर फडफडणाऱ्या भगव्या झेंड्याकडे नजर टाकली आणि ते पायऱ्या चढू लागले। गंगोबा तात्या हे बडे प्रस्थ होते। होळकरांचे सरदार, विश्वासूक असा त्यांचा लौकिक होता। राघोबादादांची गंगोबा तात्यांवरील मर्जी साऱ्यांना ज्ञात होती। पायऱ्या चढत येणाऱ्या गंगोबांना पाहताना दिल्ली दरवाज्याच्या आत उभे असलेले खासगी चिटणीस दत्तोपंत पुढे झाले। मस्तकी पगडी, अंगात मलमली अंगरखा, धोतर व पायी जोडा परिधान केलेले गंगोबा नजीक येताच दत्तोपंतांनी त्यांना मोठ्या अदबीने नमस्कार केला। त्या नमस्काराचा स्वीकार करून गंगोबांनी विचारले, दरबार सुरू झाला? नाही, दत्तोपंत म्हणाले, पण दरबार भरला आहे, श्रीमंत अद्याप दरबारात आले नाहीत। गंगोबा हसत म्हणाले, दत्तोपंत, तुम्ही नवीन माणसे, तुम्हाला कल्पना नाही यायची। कसली? नानासाहेबांच्या वेळी असायला हवं होतं तुम्ही। काय तो थाट, काप गेला आणि भोकं तेवढी राहिली अशी अवस्था झाली आहे। आता तो रुबाब तर गेलाच आणि त्याबरोबर शिस्तही। दत्तोपंत काही बोलले नाहीत। क्षणभर थांबून गंगोबा आपले जरी उपरणे सारखे करीत म्हणाले, वेळ झाली, जायला हवं, नाहीतर श्रीमंत दरबारी हजर व्हायचे, त्यांच्या मागून आम्ही तेथे हजर व्हायचे आणि सारा दरबार आम्हाला निहारायचा। केलेल्या विनोदावर गंगोबा तात्या खुश होऊन स्वतःच हसले, पण दत्तोपंताच्या चेहऱ्यावरची रेषाही ढळली नाही। गंगोबांनी एक वार आपल्या भेदक नजरेने दत्तोपंतांकडे पाहिले आणि दिल्ली दरवाज्याच्या रोखाने ते वळले। दत्तोपंत खाकरले आणि त्यांनी हाक मारली, तात्या। गंगोबा वळले, काय? तात्या, आपल्याला त्या दरवाज्यातून जाता येणार नाही, दत्तोपंत एकदम म्हणाले। म्हणजे? कालच श्रीमंतांची सक्त ताकीद आहे की ज्यांना दिल्ली दरवाज्यातून येण्या जाण्याचा मान असेल त्यांनाच प्रवेश द्यावा। तात्या, राग मानू नका, पण आपण गणेश दरवाज्यातून जावं हे ठीक। स्वतःला सावरीत गंगोबा तात्या म्हणाले, असं असं ठीक, अशी श्रीमंतांची आज्ञा, आम्ही गणेश दरवाज्याने जाऊ। आणि एवढे बोलून ते भरभर पायऱ्या उतरू लागले। पायऱ्या उतरत असता त्यांच्या पुणेरी जोड्याचा चटचट आवाज उठत होता। पूर्वाभिमुख गणेश दरवाज्यातून गंगोबा आत गेले। अर्ध्या वाड्याला पायी फेरा घालावा लागल्यामुळे त्यांच्या जोड्यावर धूळ माखली होती। फरशीवर पाय झटकून ते आत शिरले आणि गणेश महालाकडे चालू लागले। गणेश महालात दरबार भरला होता। पेशवाईचे सारे सरदार, मानकरी आपापल्या बैठकीवर बसले होते। गणेश महालाच्या प्रवेशद्वारापासून पेशव्यांच्या मसनदीपर्यंत तांबडी पायघडी अंथरली होती। मसनदीच्या दोन्ही बाजूंना सरदार, दरकदार यांच्यासाठी बैठका सजवल्या होत्या। दबल्या आवाजात एकमेकांशी बोलण्यात सरदार मंडळी गर्क असतानाच मसनदीच्या डाव्या बाजूला असलेल्या चिकाच्या पडद्यांची हालचाल झाली। क्षणात दरबारात स्तब्धता पसरली। त्याचवेळी भालदार चोपदारांनी दिलेली ललकारी साऱ्यांच्या कानावर आली, बा अदब, बा मुलाहिजा, होशियार, राजश्रिया, विराजित,
श्रीमंत माधवराव बल्लाळ पंतप्रधान तशरीफ लाते है। त्या ललकारी बरोबर साऱ्यांच्या नजरा प्रवेशद्वाराकडे लागल्या। भालदार चोपदार संत पावले टाकीत आत आले। चोपदाराने हातातल्या रुपेरी गुरझब टोलीत पुकारले, खडी ताजीम निघा रखो महाराज। सारा दरबार खाडकन उभा राहिला आणि श्रीमंत माधवराव पेशवे दरबारात प्रवेश करते झाले। क्षणात साऱ्यांच्या नजरा झुकल्या। चोपदार पुकारत होता, आस्ते कदम महाराज, नजर बरकदम होशियार। मखमली पायघड्यांवरून धीमी धीमी पावले टाकी माधवराव मसनदीकडे जात होते। दुतर्फा उभे असलेले सरदार, मानकरी, मनसबदार यांचे मुजरे पेशव्यांच्या प्रत्येक पावलागणिक झडत होते। मोठ्या डौलात मान झुकून माधवराव मुजऱ्यांचा स्वीकार करीत पुढे जात होते। हिरव्या मखमलीने आच्छादलेल्या मसनदी पुढे येताच माधवरावांचे पाऊल थबकले। क्षणभर स्थिर नजरेने त्यांनी समोरच्या गणेशाकडे पाहिले आणि दुसऱ्याच क्षणी भानावर येऊन मोठ्या निष्ठेने मसनदीला मुजरा केला। वीरासन घालून त्यांनी मसनदीवर बैठक घेतली। सारा दरबार आपल्या जागी स्थानापन्न झाला। साऱ्यांच्या नजरा पेशव्यांकडे वळल्या।